सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरां श्रुतिस्मृतिपुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तौ पुनः पुनः समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। हरिओम। आपण उपाधींचं वर्णन ऐकलं आतापर्यंत, आणखीन शेवटची ओवी 68वी 68 त्यामध्ये शेवटी असं म्हटलं की उपाधी जर आपण बाजूला केली तर एकच वस्तू उरते। अनेक वेळा हा विषय आधी आपण पाहिलेला आहे। जी वस्तू शिल्लक उरते तिचंच नाव आहे चैतन्य। चैतन्यानेच विविध उपाधी धारण केलेले आहे आणि त्याचे वेगवेगळे निरनिराळे नाव होऊन जातात, पण उपाधी बरोबर राहणं आहे। हे जे आहे हे एका निमित्तामुळे आहे, कारणामुळे। खरं म्हणजे चैतन्य तत्व निर्गुण आहे, निराकार आहे, निरुपाधिक आहे। खरं स्वरूप त्याचं तेच आहे। तर या खऱ्या स्वरूपापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर म्हणतात उपाधी सोडून बघा। उपाधीच्या पाठीमागे जो आहे त्याच्याकडे दृष्टी घेऊन जसं एक नट आहे तर त्याला त्या वेषामध्येच जर आपण पाहिलं तर खरं आपल्याला ज्ञान त्या ती व्यक्ती जी आहे तिचं होणार नाही। खरी ती व्यक्ती कोण आहे जर हे पाहायचं असेल तर नाटकामध्ये घेतलेला जो वेष आहे तो जेव्हा तो काढतो आणखीन नॉर्मल आपल्या वेशभूषेमध्ये असतो तेव्हा आपण त्याला ओळखतो की अच्छा आता हा माणूस। त्याचप्रमाणे इथे चैतन्याची ओळख तेव्हाच आपल्याला पटते जेव्हा उपाधी सोडून आपण पाहतो। आता आपण राम कृष्ण शिव हे सगळे देव आहे यांनी उपाधी धारण केलेली आहे, नाम आणखीन रूप याची। नाम रूप उपाधी सोडून जर पाहिलं तर रामायणाचं वर्णन आहे की तो अनाम आहे, अरूप आहे, अकाल आहे। अकाल म्हणजे कालाच्या पलीकडे गेलेला आहे। पण कालाची जेव्हा उपाधी घेतो तर मग त्याचा जन्म होतो, जन्म घेतलेल्या सारखा तो दिसतो। खरी ओळख काय तो या कधीच त्याचा जन्म झालेला नाही। अजो पिसन नव्वे आत्मा, आपल्याला निर्गुण निराकार एकदम त्याचं आकलन होत नाही, निरुपाधिक परमात्म्याचं आकलन होत नाही। म्हणून सोपाधिक परमात्माची आराधना पूजा अर्चना हे आपल्याला सोपं जात। पण इथे म्हणतात कि ते फक्त तुमच्या उद्धारासाठी आहे, शेवटी त्या नामरूपाच्या पलीकडे जावं लागेल। आता इथे त्या चैतन्याला एक शब्द दिलेला आहे, इथे म्हणतात एकमेवा द्वितीय ब्रह्म शुद्ध चैतन्य राहे सत्य तुरीय अद्वैत आत्मा। मांडुक्य उपनिषदामध्ये या अद्वैत तत्वाचं एक नाव दिलंय, त्याला म्हणतात तुरीय। तुरीय म्हणजे चौथा, फोर्थ। तुरीय म्हणजे आत्माच आहे कारण, पण काय आहे चौथा याला काय म्हटलंय, चौथ म्हणजे काय? तर पहा, ईश्वर, हिरण्यगर्भ, आणखीन विराट आपण असे तीन नाव पाहिले।
या तीनी नावामध्ये तीन उपाधी आहे, स्थूल उपाधी, सूक्ष्म उपाधी आणि कारण उपाधी, त्यामुळे त्या चैतन्याचे तीन नाव झाले. पण या उपाधीला सोडून जेव्हा आपण पाहतो तर चौथं त्याचं स्वरूप समोर येतं, म्हणजे तो कोण? निरुपाधिक, शुद्ध चैतन्य. तिन्ही पेक्षा वेगळा असून सुद्धा तिन्ही मध्ये जो प्रविष्ट आहे असं त्याचा अर्थ आहे. आता उदाहरण मी देतो तेव्हा कळले. जशी एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती आपल्या वडिलांच्या संदर्भात मुलगा आहे, पुत्र आहे. त्यानंतर त्याच्या मुलाच्या संदर्भातून तो पिता आहे. तो पुत्र आहे, पिता आहे, आणि बायकोच्या दृष्टीने जर बघितलं तर तो पती आहे. खरं म्हणजे तो पती सुद्धा नाही, पुत्र सुद्धा नाही, आणखीन वडील सुद्धा नाही, तो फक्त एक मनुष्य आहे. आता मनुष्याला आपण इथे काय म्हणू? चौथा. पुत्र, पिता, पती आणि मनुष्य. आता मनुष्य तर सगळ्यामध्ये आहे. मनुष्यच पुत्र बनलाय, मनुष्यच पिता आहे, मनुष्यच पती आहे. पण स्वतःच्या दृष्टीने बघितलं तर काय? तो नुसता मनुष्य. आपण असं मोजू शकतो, पुत्र, पिता, पती आणि व्यक्ती. पण व्यक्ती म्हटलं म्हणजे असं काही चौथं वेगळं स्वतंत्र काही एक व्यक्ती नाही. तर याला म्हणतात माया संख्या तुरीय. खरा म्हणजे तो चौथा नाहीये, पण तिन्ही पेक्षा तो वेगळा आहे हे सांगण्यासाठी तुरीय म्हणतात. ईश्वर, हिरण्यगर्भ, विराट आणि तुरीय किंवा चैतन्य. विश्व, तैजस, प्राज्ञ, आणखीन तुरीय म्हणजे आत्मा. मांडुक्य उपनिषदामध्ये मंत्र आलेला आहे, शांतम शिवम अद्वैतम, त्याच्यामध्ये येतात तुर्यम असं एक येतो, चतुर्थम मन्यंते. तिन्ही मध्ये तो व्याप्त आहे पण तिन्ही पासून तो वेगळा आहे असं. जसं ती व्यक्ती तिन्ही मध्ये आहे, पिता, पुत्र, पती, पण तिघ संदर्भ जर आपण बाहेर म्हणजे बाजूला केले तर मग काय? ती व्यक्ती. त्याचप्रमाणे उपाधींचा जर अपवाद केला, त्याचा निषेध केला, तर मग फक्त अद्वितीय एक वस्तू आहे. तर तुरीय त्याला म्हणतात चौथा. म्हणून इथे म्हटलेलं आहे अद्वैत तत्व राहे सत्य तुरीय. आता एक सत्य आहे, निर्गुण, निराकार, निर्विकार, जगाचं हे सत्य. पण आपल्याला या सत्याची अनुभूती होत नाही का? तर म्हणे मायेच्या दोन शक्ती आहेत, त्याला म्हणतात आवरण, आणखीन विक्षेप. त्यामुळे आपल्याला हे ब्रह्मज्ञान होत नाही. त्यामुळे ब्रह्म जसं आहे तसं आपण आपल्याला दिसत नाही. तर बाधा काय आहे, अडचण काय आहे? तर म्हणे इथे मायाच्या दोन शक्ती आहेत. माया दोन रूपामध्ये काम करते. आणि काय करते? ब्रह्माचं ज्ञान पूर्णपणे झाकून टाकते. म्हणून पहा, आता हा नवीन विषय, इथे नवीन विषयाची सुरुवात होते. अज्ञानाच्या दोन शक्ती विक्षेप आवरण त्यासी म्हणती, आच्छादन बुद्धीसी करी आवरण. दृग्दृश्य विवेक नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा असंच म्हणलेलं आहे, शक्तिद्वयम हिमाया या विक्षेपावृत्ती रूपकम, विक्षेप शक्तिर्लिंगादि ब्रह्मांडांतम जगत सृजेत. तर मायेच्या दोन शक्ती, आवरण आणखीन विक्षेप. आता पहा याचा अर्थ काय? ही माया आपल्या बुद्धीला आवृत्त करते. आवरण म्हणजे काय? झाकणं, कव्हर.
मायेचं हे पहिलं काम आहे. तर इथे म्हटलेलं आहे आच्छादन बुद्धीसी करी. लक्षात ठेवा चैतन्याला आवृत्त करत नाही, चैतन्याला माया आवृत्त करू शकत नाही. पुढे आपण पाहू पण इथे फक्त इथे समजा एवढं की बुद्धीवर आपलं आवरण आलेलं. अज्ञान कुठे आहे म्हणून बुद्धी. अज्ञानामुळे काय होतं मी आधी सुद्धा सांगितलेलं आहे वस्तूचा नाश होत नाही पण वस्तूचं भान होत नाही किंवा त्याचं ज्ञान होत नाही त्याची जाणीव होत नाही. तर मायेनी हे पहिलं काम केलं आणि दुसरी जी शक्ती काय आहे त्याला म्हणतात विक्षेप. विक्षेप म्हणजे सत्य वस्तूला तर तिने झाकलं आणि आता काही वेगळंच मला तिथे दिसू लागलं त्याला म्हणतात विक्षेप. जसं दोरीवर जेव्हा आपण सर्प पाहतो तेव्हा काय होतं आधी दोरीचं अज्ञान आपल्या बुद्धीमध्ये येते की दोरी नाही. ही पहिली स्टेप पहिला टप्पा दोरी नाही. जर मला त्याचं ज्ञान आहे दोरीचं तर मग विक्षेप येणारच नाही. सर्प दिसणारच नाही, साप दिसणारच नाही. साप मला दिसतो सर्प दर्शन करा म्हणजे परिणाम आहे कशाचा अज्ञानाचा. दोरीवर जेव्हा एक आवरण पडतं किंवा माझ्या बुद्धीवर पडतं असं म्हणा तर आता त्या दोरीच्या ठिकाणी एक दुसरीच वस्तू दिसू लागते तिला म्हणतात साप किंवा सर्प. इथे म्हणतात त्याला विक्षेप. आता इथे एक उदाहरण दिलेलं आहे आधी आवरणासाठी एक उदाहरण दिलेलं आहे मग विक्षेप. इथे म्हणतात आपल्या बुद्धीवर आवरण कसं पडलंय कसं त्यांनी आपल्या बुद्धीला झाकलंय इथे पुढे पुढच्या आवीमध्ये वर्णन आहे. मेघ गगनी येती वाटते सूर्यास झाकती नेत्र मार्ग आच्छादती हे सत्य आहे. आता इथे उदाहरण आहे आकाशामध्ये सूर्य चमकत आहे पण थोड्या वेळानंतर असं वाटलं की सूर्याचा उजेड काही दिसत नाही अंधार अंधार वाटत. त्यामुळे काय झालं तर मेघ गगनी येते मेघ ढग आले आहे आणि आपण काय म्हणतो ढगानी सूर्याला काय झाकलं आपण असं म्हणतो. पण जरा विचार आपण जर केला तर कळेल हे चुकीचं वाक्य आहे. हा वाटते सूर्यास झाकती असं वाटतं सूर्याला झाकलंय त्या ढगाने. पण जरा तुम्ही पहा सूर्याचा आकार आणि ढगाचा आकार हे तुळजा होऊ शकते का. लहानचा जे ढग आहे तो काय त्याला झाकू शकतो का नाही. पण आपल्याला वाटतं तर असं दादा सूर्य दिसत नाहीये सूर्यावर एक झाकण आलेलं आहे. खरं म्हणजे इथे सत्य काय झालेलं आहे पुढच्या ओळीमध्ये पहा नेत्र मार्ग आच्छादती. ढग काय करतो नेत्रावर झाकण टाकतो सूर्याला नाही सूर्यावर झाकण नाही पडत. नेत्राच्या पुढे ढग येतं म्हणून जे सूर्य दर्शन होत होतो ते दिसत नाही सूर्य दिसत नाही. आता सूर्याच्या ठिकाणी ठेवा ब्रह्मतत्वाला आत्मा आणि नेत्राच्या ठिकाणी ठेवा बुद्धी आणि ढग काय आहे तो म्हणजे मायेची आवरण शक्ती. आता ही आवरण शक्ती दृष्टीला झाकते बुद्धीला झाकते त्यामुळे तत्वदर्शन आपण करू शकत नाही तत्वदर्शन आपल्याला होत नाही. खरं म्हणजे हे जे उदाहरण आहे हे हस्तामलकीय या स्तोत्रामधील आहे. हस्तामलकाचार्य एक भगवान शंकराचार्यांचे फार मोठे शिष्य झाले. चार शिष्यांपैकी एक शिष्य होते हस्तामलकाचार्य. सुरेश्वराचार्य पद्मपादाचार्य तोटकाचार्य आणखीन हस्तामलकाचार्य. हस्तामलकाचा अर्थच असतो की हातावर जसा आवळा आपण ठेवला तर त्याला पाहण्यास आपल्याला काही कष्ट होत नाही अगदी स्पष्ट दिसत की आवळा आहे.
त्याप्रमाणे त्यांचं ज्ञान एकदम स्पष्ट आहे. संस्कृत मध्ये जरा म्हणतात करामलकवत. तर त्या स्तोत्रामध्ये ते म्हणतात असं म्हणतात, यांची गोष्ट अशी आहे की हे आधी एकदम लहानपणी ते बोलायचेच नाही, अगदी मूळ जळवत राहायचे. तर शंकराचार्य जेव्हा त्यांच्या गावामध्ये गेले तर यांचे जे आई वडील होते त्यांना जेव्हा कळलं की शंकराचार्य आले आणि एवढे मोठे सिद्ध संत आहे, तर यांची कृपा जर या मुलावर होईल तर बहुतेक हा एक नॉर्मल म्हणजे मुलासारखा वागेल. तर भगवान शंकराचार्यांकडे जेव्हा याला घेऊन गेले, शंकराचार्यांनी पाहिलं की फार मोठे ज्ञानी आहे, त्याला फक्त त्यांनी विचारलं तू कोण आहे, तर त्याची वाचा अशी प्रस्फुटित झाली कुठली आणि एकदम त्याच्या मुखातून निघालं नित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा. मी नित्य उपलब्धी स्वरूप आत्मा आहे. आणि 8 श्लोक त्यांनी म्हटलेले आहे आणि तिथेच एक श्लोक येतो घनच्छन्न मरकम घनच्छन्न दृष्टी यथा निष्प्रभम मन्यते चातिमूढ. हेच उदाहरण म्हणे ते मूळ लोक काय म्हणतात जेव्हा त्यांना सूर्य दिसत नाही तर ते म्हणतात अरे पहा पहा या ढगांनी सूर्याला जात. निष्प्रभम सूर्यामध्ये काही प्रकाश नाही. कोण असं म्हणतं मन्यते चातिमूढ, जे अतिमूढ आहे. खरं म्हणजे दृष्टीवर झाकण आलेलं आहे. घनच्छन्न दृष्टी घनच्छन्न मन. त्याचप्रमाणे म्हणे आवरण आपल्यामध्ये आहे, जर त्याला एकीकडे केलं नित्योपलब्धी स्वरूपो हमात्मा. माझं जे स्वरूप आहे ते काय तर म्हणे शुद्ध सच्चिदानंद. असं त्या श्लोकाचाच इथे अनुवाद म्हणजे श्लोकाचंच उदाहरण घेतलेलं आहे वेदांत सार ग्रंथामध्ये. तर आवरण शक्तीने या प्रकारे हे काम झाकलं. आणखीन त्याच्यानंतर मग काही वेगळंच दिसू लागलं, आपण त्याला म्हणतो भ्रम. दोरीचं अज्ञान झालं मग सापाचा भ्रम. पूज्य गुरुदेव सुद्धा आपल्या भाषणामध्ये खूप सांगायचे, इंग्रजीमध्ये ते बोलत असते ते म्हणायचे नॉन एप्रिहेन्शन ऑफ द रोप गिव्ज मिस एप्रिहेन्शन ऑफ स्नेक. म्हणजे काय, दोरीचं अज्ञान जेव्हा होतं तेव्हा सर्पाचा भ्रम. नॉन एप्रिहेन्शन म्हणजे अज्ञान, दोरी नाहीच ही वृत्ती आहे. आणि मिस एप्रिहेन्शन म्हणजे भ्रम किंवा भ्रांती. तर अज्ञान दोन रूपाने काम करते, आवरण आणि विक्षेप. आता इथे जेव्हा आवरण शक्तीने या बुद्धीला झाकलं तर मग काय झालं तर पहा पुढे, त्याप्रमाणे आवरण शक्ती बुद्धीला आवृत्त करीती वाटे ब्रह्मा असी झाकती अविचारामुळे. जसं उदाहरणामध्ये आपल्याला वाटतं सूर्याला झाकलंय, तसं इथे आपल्याला वाटतं की ब्रह्मतत्वाला या मायेने झाकलेलं आहे. आणि आता काय झालं, मी अज्ञानी आहे. जर कोणी आपल्याला विचारलं तुला माहित आहे का तू कोण आहे, जर कोणी सांगितलं तू आत्मा आहे तू ब्रह्म आहे, तर आपण काय म्हणतो नाही नाही हे मी काही नाही, मी कोण आहे, मी मनुष्य आहे पुरुष आहे. तर काय झालं, आता भ्रम झाला, अज्ञान स्वतःला विसरलो मी. खरं जे स्वरूप आहे ते तर झाकलं गेलं, पण असं नाही की मी नष्टच झालो. आता तिथे काही वेगळंच दिसू लागलं आणि ते वेगळं दिसत म्हणजे काय, विक्षेप शक्ती. तर तिथे वर्णन केलेलं आहे की ही विक्षेप शक्ती काय करते, आपल्याला काही दुसरं दाखवते. आता मी आत्मा आहे हे विसरलो, आता मी आपल्याला मानायला लागलो मी करता आहे भोगता आहे. ही विक्षेप शक्ती, करता भोगता ज्ञाता म्हणता जे आपण आज आपल्याला जाणतो ते सगळं विक्षेप आहे. विक्षेप म्हणजे चंचलता किंवा अस्वस्थता नाही, विक्षेप म्हणजे क्षिप धातूपासून विक्षेप शब्द आलेला आहे. क्षिप धातू म्हणजे फेकणं,
आणि ते फेकणं म्हणजे काही दुसरंच दिसणं. तर आता मी स्वतःला एक जीव मानायला लागलो, करता भोगता ही विक्षेपशक्ती. आणखीन बाहेर काय दिसायला लागलं, बाहेर मला संपूर्ण जगच दिसतंय. आता कधी स्वप्नामध्ये सुद्धा आपल्याला असं वाटत नाही की हे जग म्हणजे परब्रह्म आहे. तिथे नुसतं आपल्याला नानात्व वैविध्य दिसत. तर हे सर्वच्या सर्व विक्षेप शक्तीचाच हा खेळ आहे. म्हणून पुढे म्हणतात की विक्षेप शक्ती मायेची रचना करीती जगाची, जैसी दोरीवर जैसी दोरीवरती सापाची उत्पत्ती होय. ही मायेची जी दुसरी शक्ती आहे विक्षेप शक्ती, ही रचना करते. असं याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे रामचरित मानसामध्ये, मयरुमोर तोरते माया जावस जीव पराभव कूपा. तिथे सुद्धा मायेचे दोन रूप सांगितले, अविद्या माया आणि विद्या माया. याला तिथे आवरण विक्षेप म्हटलेलं आहे. आणि तिथे सुद्धा म्हणतात एक काय करते स्वतःला झाकते, आणि दुसरी एक रचई जग गुण बस जाके प्रभु प्रेरित नाही निज बल ताके. ही विक्षेप शक्ती रचना करणारी, ही मायेची द्वितीय शक्ती. आणखीन आता काय काय रचना होते तर त्याचं वर्णन पुढे येणार आहे. सर्पाची जशी उत्पत्ती झाली तशी जगाची उत्पत्ती. आणि ही मायेची जी शक्ती आहे याचा कंट्रोलर, याचा स्वामी कोण आहे तर म्हणे ईश्वर आहे. ईश्वर या मायेच्या शक्तीने या जगतला जगाला रचतो. पुढे आलेलं आहे शक्तीचा स्वामी ईश्वर रचितो जग चराचर त्याच्या अवन थोर कोणी नाही. ईश्वर, ईश्वराला असं म्हटलेलं आहे मायावी एक शब्द दिलेला, जो मायाचा स्वामी आहे आणखीन रचना करणार. दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये फार सुंदर वर्णन आहे, बीजस्यांतरिवांकुरो जगदिदं प्राग निर्विकल्पं पुरः मायावीव विजृंभयत्यपि महा योगी वयस्वेच्छया. इथे उदाहरण दिलंय म्हणे हा ईश्वर कसा आहे तर म्हणे मायावी प्रमाणे तसा एक जादूगर असतो. जादूगर काय करतो, आपल्या मायेच्या शक्तीने तिथे विविध काही काही दृश्य उत्पन्न करतो. सगळ्या लोकांना काय म्हणतो अरे इथे कसं उत्पन्न झालं, त्यांना आश्चर्य वाटत. ती काय असते, त्याची माया असते, माया जाल त्याला. आपल्याला काही दिसत नाही, एकदम तिथे काही पक्षी रुडू लागतात किंवा काही की तो तिथे ठेवतो बीज, झाकण त्याच्यावर ठेवतो आणि काढतो तर ती एकदम एक झाडच आपल्याला दिसायला लागतं. तर तिची ती माये मायेचे जे शक्ती त्यांनी तो उत्पन्न करतो. तर शंकराचार्यजी दक्षिणामूर्ती स्तोत्रामध्ये म्हणतात की देव कसा आहे मायावी इव मायाविसार. किंवा दुसरं एक उदाहरण दिलेलं आहे योगी इव, योगी लोक सुद्धा आपल्या यौगिक शक्तीने सृष्टी बनवतात. असं म्हणतात विश्वामित्रांनी असं केलं होतं नवीन सृष्टी. तर ही शक्ती आहे, त्या शक्तीच्या द्वारे हे शक्य होऊ शकत. तर इथे म्हणतात ही मायेची आवरण विक्षेप शक्ती यांनी रचितो जग चराचर, संपूर्ण जगाची रचना. आणखीन तो एकच ईश्वर आहे, तो या जगाची रचना कशी करतो मायेच्या शक्तीच्या द्वारे, तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे. आणि हे उदाहरण मुंडकोपनिषद मध्ये आलेलं आहे, तेच त्यांनी घेतलेलं आहे. पहा काय उदाहरण आहे, जैसे कोळी बनवितो जाळे तैसे ईश्वर रचितो सगळे भुवन वेगवेगळे गणना नाही. म्हणजे जैसी एक जसा एक कोळी आहे, हिंदीमध्ये त्याला म्हणतात मकडी, इंग्रजीमध्ये म्हणतात स्पायडर. तर तो कोळी आहे तो काय करतो, स्वतःच्या शरीरानेच एक तो त्याला म्हणतात जाळ, तो ते बनवतो जाळे वेब.
आणखीन त्याच्यासाठी तो कोणाचीच मदत घेत नाही. उपनिषदामध्ये आलेलं आहे यथोर्ण नाभी सृजते कृण्णते च, पूर्ण नाभी त्याला म्हणतात, पूर्ण नाभी ज्याच्या नाभीमध्ये पूर्ण आहे. पूर्ण म्हणजे ते जाळे जे तार तार जे आपल्याला दिसत, तंतू जे दिसतात ज्याने ते पूर्ण तो बनवतो आपलं जाळ, त्यामुळे त्याच्या नाभीमध्ये असत, त्यानी तो बनवतो. आणि जो जाळा आहे ते फार आर्टिस्टिक असतो, आपण बनवू नाही शकत अशी ती एक विचित्र रचना तो करतो. आणखीन तो काय करतो, जेव्हा त्याला नष्ट करायचं असतं तेव्हा तो स्वतः तो गिळून टाकतो. सृजते गृण्णते, त्याचप्रमाणे ईश्वरामधून हे जग उत्पन्न होतं, ईश्वरामध्येच विलीन होतं. आता इथे एक टेक्निकल शब्द आहे, तांत्रिक शब्द आहे. त्याला तुम्हाला आधी मी सांगितलं होतं की जेव्हाही काही रचना होते तेव्हा त्याचे दोन कारण असतात, एक आहे उपादान कारण आणि दुसरं आहे निमित्त कारण. उपादान म्हणजे मटेरियल पदार्थ, आणि निमित्त म्हणजे जो बनवणारा त्या वस्तूचा उपयोग करून जो बनवतो ते म्हणतात निमित्त कारण. आता या कोळीच्या उदाहरणामध्ये जरा लक्ष देऊन जर तुम्ही पाहिलं तर उपादान कारण सुद्धा कोळी आहे आणि निमित्त कारण सुद्धा कोळी आहे की नाही. तो काही बाहेरून काही वस्तू आणत नाही, स्वतःमधूनच तो तयार करतो. आणि कसं ते बनवायचं ते जाळं त्याचं त्याला ज्ञान आहे. तो फक्त कारणच नव्हे तर ज्ञाता सुद्धा आहे, त्याला कला माहित आहे कशी ती बनवायची. तर तो निमित्त कारण सुद्धा आहे आणि उपादान कारण सुद्धा आहे. तर इथे शास्त्रीय भाषेमध्ये याला म्हणतात अभिन्न निमित्त उपादान कारण. अभिन्न, अभिन्न म्हणजे दोन वेगवेगळे नाही, उपादान कारण काही वेगळं निमित्त कारण काही वेगळं असं नाही. जसं आपण एक घर बनवतो तर घर बनवण्यासाठी उपादान कारण वेगळं असतं, वीट आहे, सिमेंट आहे, वाळू आहे, लोखंड आहे, उपादान कारण. आणि निमित्त कारण कोण आहे, तर तो आर्किटेक्ट आहे, बिल्डर आहे. हे जेव्हा दोन्ही एकत्र येतात तेव्हा त्या बिल्डिंगची निर्मिती होते. आता इथे दोन वेगवेगळे आहेत पण या उदाहरणामध्ये तर दोन्ही एकच आहे. त्याचप्रमाणे ईश्वर एकच आहे, तोच उपादान कारण आहे. आता शास्त्रीय भाषेमध्ये याला असं म्हणतात की या देवाकडे मायेची शक्ती आहे, तर मायेच्या शक्तीच्या द्वारे तो पदार्थाची निर्मिती करतो, उपादान बनवतो, पंचमहाभूत. आणि ते जग कसं बनेल तर तो स्वतः काय ज्ञाता आहे, तर स्वतः तो निमित्त कारण आणि मायेच्या आधार घेऊन उपादान. दोन्ही त्याच्यामध्ये आहे, दोघा दोन्ही सामर्थ्य याला उपादान सुद्धा आहे ज्ञान सुद्धा आहे. म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण. आता या ईश्वराने या पूर्ण जगाची म्हणजे काय निर्मिती केली, आता काय काय या जगामध्ये आलं. म्हटलेलंय अज्ञानापासून ब्रह्मांडापर्यंत सगळं विक्षेप आहे, मायेची विक्षेप शक्तीच काम करत आहे. आता काय काय आलं तर इथे फक्त एक शब्द दिलेला आहे, पुढे आपण पाहू ते भुवन वेगवेगळे गणना नाही. 14 प्रकारचे भुवन हे या ब्रह्मांडामध्ये प्रकट झाले, व्यक्त झाले. 7 उच्च लोक आहे, 7 निम्न लोक आहे. लोकाला म्हणतात भुवन, 14 भुवनांचा स्वामी असं आरतीमध्ये येतं. प्रभू रामचंद्र कोण आहे, म्हणजे 14 भुवनांचे स्वामी. तर भुवन म्हणजे भूर्भुव स्व मह जन तप सत्यम, हे सगळे सप्त ऊर्ध्व लोक. खालचे लोक अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पाताल, हे सगळे जे अधोलोक.
त्या जीवाची स्थिती कशी आहे त्याप्रमाणे त्याला या लोकाची प्राप्ती होत असते. जर सत्वगुण जास्त आहे, त्याचा पुण्य भरपूर आहे, तर मग ऊर्ध्व लोकामध्ये तुला. तर भगवंतानी हे 14 भुवन हा निर्मित केले मायेच्या या शक्तीद्वारे, विक्षेप शक्तीद्वारे. आणखी ना त्याची काही गणना तर तशी होत नाही, एका किती ब्रह्मांड आहे हे सांगू नाही शकत. पण सोपं सोपं सांगितलं की 14 भुवन आहे. कधी कधी आपण फक्त त्रिलोकच म्हणतो, स्वर्ग, पृथ्वी आणि पताळ. कुठे कुठे म्हणलेलं आहे पितरलोक, गंधर्वलोक, इंद्रलोक, ब्रह्मलोक, साकेत, गोलोक, हे विविध लोक आहे, जग आहे. तर हे सगळे सर्व विक्षेप आहे, विक्षेप याप्रमाणे इथे आवरण विक्षेप थोडक्यात वर्णन केले. शेवटची ही जी ओवी आहे याच्यामध्ये सुद्धा जे मी सांगितलं तेच आहे. कोळी उपादान कारण, तोची निमित्त कारण, इतर नाही जाळ्याचे. तैसे ईश्वर उपादान कारण, ईश्वर निमित्त कारण, अन्य नाही कारण संसाराचे. ईश्वराची विक्षेप शक्ती, तिच्या ओनी उत्पत्ती, आकाश वायू यांची सूक्ष्म रूपे. आता एक ओळीमध्ये सांगितलं की 14 भुवन इथून प्रकट झाले, पण कोणत्या क्रमाने ही सृष्टी झाली, कोणत्या क्रमाने या जगाची निर्मिती झाली, तर आता त्याचं वर्णन पुढे आलेलं आहे. आणि हे वर्णन परत सर्व उपनिषदांमध्ये, ऐतरीय उपनिषदामध्ये आहे, तैत्तरीय उपनिषदामध्ये सृष्टीचं वर्णन, प्रश्नोपनिषदामध्ये आहे, सगळ्यांमध्ये हेच सांगितलेलं आहे की त्या ईश्वरापासून पंचमहाभूत आधी आले. आणि या पंचमहाभूतापासून मग वेगवेगळे ब्रह्मांड किंवा भुवन उत्पन्न झाले. म्हणून इथे वर्णन केलेलं आहे आकाश वायू यांची सूक्ष्म रूपे काय झाली उत्पत्ती. आता पंचमहाभूत याला पंचतत्व सुद्धा म्हणतात. पंचतत्वामध्ये जो सर्वात पहिला तत्व जो आहे, पहिले तत्व किंवा त्याला भूत म्हणतात, महाभूत, त्याचं नाव आहे आकाश. आकाश म्हणजे पोकळी. आता हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे, कठीण आहे समजणं, की पोकळीची निर्मिती झाली म्हणजे स्पेस. आपण काय पाहतो, या स्पेसमध्ये वस्तू उत्पन्न होत आहे, मरत आहे, पण आकाश सुद्धा उत्पन्न झालंय ही कधी आपल्या म्हणजे मनामध्ये कल्पना येतच नाही. आकाशामध्ये इतर वस्तू सगळे आहे, पशु पक्षी सगळे, वनस्पती, पण पहिली जी उत्पत्ती म्हणजे ज्या वस्तूची झाली ती आहे आकाश. सर्व जे वैज्ञानिक आहे ते सुद्धा आकाशाची उत्पत्ती सांगत नाही. पोकळी आहे, या स्पेस इज ऑलरेडी देअर, त्याच्यामध्ये मग अनेक तत्व मिळाले आणि मग विविध वस्तू उत्पन्न झाल्या. म्हणून वेदांत जे आहे त्या या वैज्ञानिकांची जी दृष्टी आहे त्याच्यापेक्षा आणखी सूक्ष्म दृष्टी. देश आणि काल, स्पेस आणि टाइम हे दोन्ही आले. माया कल्पित देश काल कलना, देश आणि काळ. आणि पहा, हे जर आपल्याला थोडं समजायचं असेल तर आपल्या स्वप्नाकडे पहा. स्वप्नामध्ये आपण आकाशाची उत्पत्ती रोज करतो, उत्पन्न करतो आकाश. आधी काय, तिथे पोकळी, त्या पोकळीमध्ये आपण सगळं पाहतो. या स्वप्नाच्या उदाहरणाने हे कळू शकतं की हा स्पेस सुद्धा किंवा पोकळी सुद्धा उत्पन्न होऊ शकते, टाइम सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. स्वप्नामधील जो टाइम आहे किंवा वेळ आहे, जागृत अवस्थेमध्ये जे घड्याळ आहे किंवा वेळ, त्यामध्ये फरक आहे. असं म्हणतात 1.5 मिनिटाचं स्वप्न असतं, जे स्वप्न पडतं आपल्याला, सगळ्यात लॉंगेस्ट ड्रीम, सगळ्यात मोठं. आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो किती वर्ष ओलटले, ओलटून गेले.
मोठा कालखंड आपण तिथे पाहतो की मी कॉलेजमध्ये गेलो, लग्न झालं, जॉब लागला, त्या पूर्ण एका स्वप्नामध्ये. तर तिथलचं टाइम वेगळं आहे, तिथलची ती जागा जिथे सगळं घडलंय ते वेगळं आहे, आणि ते कुठून उत्पन्न होतं माझ्यामध्ये. तर जसं स्वप्नामध्ये होतं तसं जरा विचार करा, ईश्वराने आधी काय या आकाशाला होतं सर्वात सूक्ष्म हवं, त्याच्यानंतर वायू, अग्नी, आप आणि मग पृथ्वी, मग वनस्पती, मग तिथून सगळे शरीर. याप्रमाणे या सृष्टीचा एक क्रम आहे, तो इथे वर्णन केलेला आहे. त्याचं वर्णन आहे ते आता आपण उद्या. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.